स्वयं घोषित आध्यात्मिक गुरु राधे माला अंतरिम दिलासा मिळालेला आहे। राधे माला अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज हायकोर्टाने मंजूर केलेला आहे। राधे माला हायकोर्टाने 2 आठवड्यांसाठी अंतरिम दिलासा दिलाय, त्यामुळे 2 आठवड्यांनंतर राधे मानवर अटकेची टांगती तलवार पुन्हा लटकणार आहे। सध्या मात्र राधे माला पोलिसांच्या परवानगीशिवाय मुंबई सोडून जाता येणार नसल्याचे निर्देश हायकोर्टाने दिले। तर दुसरीकडे राधे मानच्या विरोधात कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये हुंड्या सासरच्यांवर दबाव टाकल्याची तक्रार निकी गुप्ता यांनी केली आहे, त्यामुळे तब्बल 3 तास राधेमानचा जबाब नोंदवण्याचं काम कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये सुरू होतं। राधेमानच्या सांगण्यावरूनच पती शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचं निकीनं ह्या तक्रारीत म्हटलंय। ह्या प्रकरणी राधेमानसह 7 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। आपण थेट दृश्य बघू शकतो ही राधेमानची। राधेमाला हायकोर्टाचा अंतरिम दिलासा मिळालेला आहे, मात्र मुंबई सोडून न जाण्याचे निर्देशही हायकोर्टाने दिलेले आहेत। 2 आठवड्यांचा हा अंतरिम जामीन त्यांना मंजूर झालेला आहे। राधेमानचा कांदिवली पोलिसांकडे जबाब नोंदवण्यात आला। हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे। राधेमाचा अटकपूर्व जामीन आत्ता मंजूर झालेला आहे, मात्र राधेमाला हायकोर्टाचा हा अंतरिम दिलासा म्हणावा लागेल आणि तिला पुढे काही 2 आठवडे मुंबई सोडून न जाण्याचे निर्देशही देण्यात आले। दरम्यान राधेमा प्रकरणातील घटनाक्रम बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। निकी गुप्ता या महिलेची प्रथम राधेमा विरुद्ध पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली, त्यानंतर माहेरून हुंडा आणण्यासाठी सासरच्या मंडळींना राधेमानं प्रवृत्त केलं होतं। हुंड्यासाठी छळ केल्याची पोलीस ठाण्यात तक्रार आहे, तर विवाहित हुंडा आणि राधेमानच्या स्वागतासाठी 1 कोटी रुपये खर्च, त्याचबरोबर कांदिवली पोलीस ठाण्यात हुंडा प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा राधेमा विरुद्धात दाखल आहे। मुंबईतील फाल्गुनी ब्राह्मण भट या वकिलाची राधेमा विरुद्ध तक्रार आहे। वकील फाल्गुनी ब्रह्मभट यांचं पोलीस आयुक्तांना पत्र आहे आणि कारवाईची मागणी देखील त्यांनी केली आहे। हा एकूणच या वादाचा घटनाक्रम आपण बघत होतो। राधेमावर काय काय आरोप आहेत ते देखील आपण बघितले। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।